भेटले का साहेबांना? भेटलो ना. काय म्हटले? काय बोललो नाही, नमस्कार केला, पायाला हात लावला, त्यांच्या आमच्या पुढच्या कार्यासाठी निकम साहेबांसाठी आशीर्वाद घेतल्यासारखे. बर, म्हणजे तुम्ही बोलले का निकम साहेबांसाठी काही त्याची? नाही, मी नाही बोललो, पण आमचे काही लोक बोलले. अजून काय असं का तुम्ही स्वतःहून आले शरद पवारला भेटायला, असं काय त्यांच्यात? अहो, त्यांच्यात काय, आता तुम्ही जर असं विचारत असाल तर फार चुकीचं आहे. तुम्हाला सगळं माहित आहे काय त्यांच्यामध्ये, आजे महाराष्ट्रामध्ये जेवढे आहेत मोठमोठे, तुम्ही इथे आलेत कसे काय? त्यांचे पांडुरंग ते पांडुरंगाला हे सगळे आमदार वगैरे सोडून जातात, महत्वच कळालं नाही, किंवा मग भक्तीमध्ये खोट होती, निष्ठा नाही. कुठी भक्ती होती? 100%. आता वेगळा त्यांनी विठ्ठल तयार केलेलं आहे अजित पवारच्या रूपात. विठ्ठल एकच असतो, विठ्ठल एकच असतो. विठ्ठलाची जागा दुसरी कोणाची घ्यायची? जे कॅपॅसिटी नाही ते होऊ शकत नाही. आता वळसे पाटलांचं पुढचं भविष्य काय? आता ठरवतील जनता, सर्वसामान्य लोक, सर्वसामान्य लोक ठरवतील. काय जनतेचा कौल काय दिसते? पहा ना तुम्हाला, आता इथं सर्वसामान्य लोक जास्त आहेत. रांबेगावचं पाणी जर व्यवस्थित जर ठेवायचं असं किंवा काही विकास काम करायचं असं तर वळसे पाटलाशिवाय पर्यायने असं लोक सांगतात. अहो, भीमाशंकरचं पाणी पहिलं आंबेगाव तालुक्यात येणार, मग बाकी कुठं जायचं तिकडे जाणार. तुम्ही पाण्याची चिंता नका करू. बर, अच्छा. आता ह्या निकम तुम्ही मग अशी नाव घेतलं काय, म्हणजे असं काय त्याच्यात त्यांना आमदार केलं पाहिजे? छोटे मोठे प्रश्न जवळ गेले तर लगेच त्याला सोल्युशन मार्ग काढतात. कॅपेबल आहेत 100%. पैसा आहे का त्यांच्याकडे वळसे पाटले? पैसा नसू द्या ना, सगळ्या जागी पैसा नाही ना लागत. जनसामान्याची ताकद लागते माग, सर्वसामान्यांच्या, सर्वसामान्य लोक त्यांच्या माग. दिलीप वळसे पाटील पैसे निवडून येते. आता ते निकम म्हणत असतात, नाही तुम्ही म्हणले पैसे. निकम साहेब म्हणतात, निकम साहेब आजपर्यंत असं नाही. बस 100% बदल होणार, निकम साहेब आमदार होणार. होणार 100% होणार. वळसे पाटील का नको? आता नाही होणार, त्यांनी बाद झालं. 35 एका व्यक्तीला एवढा दिवस चांगला जायचा नसतो. चांगला पर्याय नव्हता म्हणून लोक त्यांच्या मागे कंटिन्यू जात होते. लोक विकास, कारण पर्याय नव्हता. आणि दुसरी गोष्ट काय होती का, विकास आम्हाला विकास करायचा, विकास प्रत्येकाने वाट पाहिली प्रत्येक 5-5 वर्षानंतर. परंतु आजही अशी वस्तुस्थिती आहे का, हा तालुका ह्या पूर्ण जिल्ह्यामध्ये सगळ्यात छोटा तालुका असून सुद्धा रस्त्यांची प्रचंड दुरावस्था आहे. मग विकास काय, नेमकी विकास म्हणजे तू व्याख्या काय आहे? मग तुम्ही मला सांगा, भ्रष्टाचार कमी झालेला नाहीये या तालुक्यातला सुद्धा बरं का? मग तुमच्या पार ग्रामसेवकापासून असेल तर पार वरच्या अधिकाऱ्यापर्यंत भ्रष्टाचार कमी झालेला नाहीये. मग आम्हाला समाजाला काय अपेक्षित, त्या गोष्टी कुठल्याच मिळत नाहीत. आता इलेक्ट्रिसिटी बोर्डापासून कुठलंही सरकारी अधिकारी असू द्यात, कामच होत नाही. दाजीबाब, आम्ही चार चार वर्ष, आता माझंच उदाहरण सांगतो, 4 वर्ष झालेत 50,000 रुपये डिपॉझिट इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडे अडकलं होतं, आज तागायत मला मिळालं नाही. आम्ही किती अलपाटे मारले असतील, एवढं ढेपाळलं कार भरतो, एवढा तालुक्यात कार भर ढेपाळलाय. आणि वरती रुपये मागतात तलाठी, 5-5 हजार मागतात दुरुस्ती करायला. मनसरच्या तलाठ्याने पैसे मागितले, मी त्यांच्या वरच्या मॅडमला कम्प्लीट केली त्यांची. हा, तर नुसतं दुरुस्ती करायला 5 रुपये मागतात. पहिले तर सांगितलं काय, हा हा माझं हा हे नाही, मी तुम्ही याच्याकडे जा म्हणले जिल्हा अधिकाऱ्याचा. माझं कळंब ते चिंचोली हा सगळ्यात बागायती पट्टा पहिल्यापासूनचा आहे. त्या रस्त्याची दुरावस्था बघा, आम्ही 35 वर्ष वाट पाहतोय का कधीतरी हा चांगला रस्ता होईल, कधीतरी. आजही 1000 खड्डे आहेत त्या रस्त्याला, एवढी वाईट अवस्था. कारण काय निधीनं टाकण्यामागचं काय होतंय का, तो गट हा नेहमी विरोधामध्ये असणारा गट आहे, आणि त्याच्यामुळं जाणीवपूर्वक त्या गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष केलं जात आहे. आजही आम्ही पवार साहेबांना मागे का आहोत, तर पवार साहेबांनी आम्हाला पहिल्यांदा तालुक्यातला पहिला बंधारा दिला, कोल्हापूर पद्धतीचा पहिला बंधारा चासगावला दिला. त्याच्यानंतर तालुक्यामधली माझ्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठी आणि पाणी नळ पाणी योजना ही पवार साहेबांनी किंवा काँग्रेस मिळाली. त्यावेळेस वळसे पाटलांचा काही संबंध नव्हता. त्याच्यानंतर आज तागायत छोटी मोठी कामं केली, याला विकास आम्ही कधीच म्हणणार नाही. आमचा विकास झाला तो त्या काळामध्ये 85-90 पर्यंत, 90 नंतर आज तागायत आम्ही विकासापासून वंचितच आहोत. आणि काय म्हणणं असं आहे का, भेदभाव करतो वळसे पाटील? अगदी 100%. लाभार्थी खूप आहेत, लाभार्थी आहेत. जवळचे कार्यकर्ते आहेत त्या लोकांना फक्त 4-2 प्रत्येक गावातल्या धरलं जातं हातामध्ये, आणि बाकीचे सगळे उपाशी पूर्णपणे. आणि शेतकऱ्यांकडे सुद्धा जाणीवपूर्वक, ज्येष्ठ नागरिकांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे. आज तालुक्यातल्या युवकांना एसटीची अजिबात सोय नाही,
तुम्ही कुठल्याही गावाला विचारा का एसटी तुमच्या गावात येते का? कुठल्याही गावात येत नाही. अरे मग एवढं कारभार चुकीचं आहे तर लोक एवढं का निवडून देतो त्यांना? मग तेच सांगतोय ना काय होतोय. एक चांगला पर्याय लोकांना आता मिळतोय. आज निकम साहेबांच्या माध्यमातून एक चांगला सक्षम पर्याय मिळतोय. अत्यंत अभ्यासू सगळ्यांचा प्रत्येक गोष्टीचा जागच्या जागेवर छडा लावणारं नेतृत्व तालुक्याला मिळत असेल तर तालुका त्याचं नक्की स्वागत करणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आज तुम्ही 35 वर्ष झालेले आहेत. वयोमान हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. 10 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत मी काय वयस्कर झालो अशा पद्धतीने जे वार्ता होता ना, आज तीच सगळ्यांनी सांगायची गोष्ट आहे. आता तुम्ही खरंच निवृत्त व्हायची वेळ आलेली. अगदी शेवटची निवडणूक आहे सांगितलं नाही तर त्यांचे मुलीचा आणि समाजाचा काही कॉन्टॅक्ट नाही. मुलीचा आणि समाजाचा काही कॉन्टॅक्ट नाहीये. मुलीने उभा बोला. तुम्हाला काय प्रश्न विचारते? मला विचार नाही नाही तुमच्या मनातून जे काही त्याला सफलपणे उत्तर मी देतोय. शिवसैनिक तुम्ही? हा कट्टर. कट्टर वळसे पाटलांना मतदान केलं कधी? कधीच नाही. मी आज जाहीरपणे सांगतोय पण मुळात कसं माहितीये का, आजच्या राजकारणाचा चिखल झालाय अक्षरशः. आणि यदा कदाचित का आता जर माझी दिशा सुधारायची असेल तर आदरणीय पवार साहेबांच्या विचाराची जाणारी माणसं या विधानसभेत पाहिजे अशी माझी प्रामाणिकपणे भावना आहे. याच्यापेक्षा माझा दुसरा काही विषय नाही का. मी पाटलां दिलीप पाटलांबद्दल वाईट बोललो नाही, पुढे काहीच नाही. आणि माझ्या काही कारवाई झाली तरी हरकत नाही. पण आज जाहीरपणे सांगतोय का आज पवार साहेबांचे विचार या महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणारे विचार आहे. आता दिलीप वळसे पाटील नकोय असं मी म्हणत नाही. जनता म्हणते आता नको. मी नाही म्हणत, जनता म्हणते. मी नाही म्हणत, माझा स्वतःचा विचार तो नाही, जनता म्हणते. मी म्हणत नाही.